नमस्कार मित्रांनो, मी आहे आरके आणि तुम्ही पाहतात आजचं मार्केट। ज्या लेवल सांगितलं त्या बघू शकता, एक ग्राफ देखील ड्रॉ करून दिला, त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करत होतो मार्केट, बट एवढा चांगला आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळालेला नाही आहे। साईडवेज करत करत अपसाईडला जात होतं मित्रांनो। एंड ऑफ द डे देखील एक थोडासा फॉल आला, एक 30 पॉईंट मायनसमध्ये क्लोजिंग दिली निफ्टीने। बँक निफ्टीमध्ये पाहत आहोत मित्रांनो आपण, अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स झोन सांगितला होता, तो म्हणजे 39,500 चा, तर तिथेच मार्केट सस्टेन करत होतं, तिथे तो ब्रेकआउट देत नव्हता, तिथूनच डाऊन साईडला येण्याचे प्रयत्न करत होता निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये। तर अशा पद्धतीने आजचं मार्केट होतं, बघूया कशा पद्धतीने असतील उद्याच्या लेवल, काय रेजिस्टन्स सपोर्ट झोन असतील। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल मित्रांनो। तर करूया स्टडी आता कशा पद्धतीने असू शकतो उद्याचं मार्केट, काय लेवल असण्याचे चान्सेस आहेत। डाऊजोनचं मार्केट बघू शकतो मित्रांनो, फ्लॅट ओपनिंग झाली आणि तिथून 150 पॉईंट अपसाईडला, 200 पॉईंट अपसाईडची रॅली आलेली आहे। अशा पद्धतीने एक चांगला बाउन्स बॅक घेतलेला आहे, आज 7 तारखेचा हायर आहे दिला। बघू एंड ऑफ द डे कुठपर्यंत क्लोजिंग होईल कशा पद्धतीने। व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो आपला, जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा। बघू शकता इथे कशा पद्धतीने मी आज सकाळीच ग्राफ वगैरे ड्रॉ करून टाकले होते की अशा पद्धतीने मार्केटचे चान्सेस आहेत, तर एक्झॅक्टली त्याच पद्धतीने जात होतो। लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो, जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा मित्रांनो, धन्यवाद। वर्ल्ड मार्केट पाहत आहोत मित्रांनो आपण, डाऊजॉन बघू शकतो 185 आत्ताच बघितलं, नॅसडॅक 90 पॉईंट प्लसमध्ये दाखवते, बिअरिश बुलिश असा कंबाईन व्ह्यू झालेला आहे वर्ल्ड मार्केटचा, काही बिअरिश आहेत तर काही बुलिश मार्केट तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने साईडवेजचे चान्स सांगत आहेत। वीकली व्ह्यू डेली कॅन्डल टाइम फ्रेममध्ये बघत आहोत मित्रांनो आपण, तर आपला सपोर्ट होता 39,500 चा, त्याच्या खाली मार्केटने क्लोजिंग दिलेलं, 5 पॉईंट खालच्या साईडला क्लोजिंग दिलेलं आहे। बघूया किती वेळ सस्टेन करेल खालच्या साईडला, काही फॉल आला तर 38,300 पर्यंतचा फॉल आहे, आणि जर सस्टेन केलं मार्केटने अप साईडला तर एक हायर आहे तर नक्कीच देईल मित्रांनो, तो म्हणजे 40,130 किंवा 40,400 पर्यंतचा असा एक हायर आहे देण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो मार्केट करून। बँक निफ्टीमध्ये देखील पाहू शकता जो आपला सपोर्ट होता, सपोर्ट कुठल्या लेवलला आहे तर 17,600 आणि 17,550 स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो, सपोर्ट पकडत आहे निफ्टी। बट तशा पद्धतीने जेवढं ग्रो व्हायला पाहिजे अपसाईडला जायला पाहिजे, गेलेलं नाही आहे मित्रांनो मार्केट। तर अशा जर डाऊन साईडचा व्ह्यू बघितलाच आपला, तर एक सपोर्ट असू शकतो 17,400 वरती, 17,400 लेवलवरती, आणि तिथून जर फॉल झालाच तर मित्रांनो 16,800 पर्यंतची डाऊन साईडची रेंज, आणि अपसाईडचा एक हायर दिला तर 18,600 चा, अशा पद्धतीने मार्केट असू शकतं नेक्स्ट वीकपर्यंत या महिन्याचं पूर्ण। ओपन इंटरेस्ट पाहत आहोत मित्रांनो, स्ट्राईक प्राईस थांबलेली आहे 17,650 वरती निफ्टीमध्ये, आणि कॉल रायटर मोठ्या प्रमाणात अझून देखील ॲक्टिवेट दिसत आहे, PCR रेशो झाला 0.42। अशा पद्धतीने गॅपअपचे चान्सेस वाटत आहेत। डाऊन साईडला बघूया लेवल, 17,600 PCR रेशो तयार झाला 1.22, अशा पद्धतीने स्ट्रॉंग सपोर्ट असू शकतो 17,600 चा। अपसाईडला बघूया 18,000 पर्यंतचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झालेला। उद्याचं एक्सपायरी आहे, एक्सपायरीचं हायली वोलाटाईल मार्केट असण्याचे चान्सेस आहे, 17,800-18,000 वरती पण जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो उद्यासाठी निफ्टीचे अपसाईडला। बँक निफ्टीमध्ये बघत आहोत मित्रांनो, स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 39,600 वरती, आणि कॉल रायटर बघू शकता PCR रेशो तयार झालेला 39,600 चा 0.49। अशा पद्धतीने कॉल रायटर मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट, गॅपअपचे चान्सेस दिसत आहेत। जस्ट डाऊन साईडचा एक वीक बघूया, व्ह्यू बघूया, 39,500 चा PCR रेशो तयार झाला 0.74। अशा पद्धतीने कॉल रायटरच ॲक्टिवेट आहेत या लेवलमध्ये सुद्धा, गॅपअप आणि अपसाईडचाच लेवल क्रॉस करण्याचे चान्सेस आहे मित्रांनो। बँक निफ्टीमध्ये 40,000 लेवल क्रॉस होण्याचे चान्सेस आहेत उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये, बघूया काय होऊ शकतं। तर मित्रांनो आजच्या अशा पद्धतीने लेवल होते आपल्या निफ्टीमध्ये, एक डाऊन साईडचा जो बॉक्स होता कन्सल्टेशन बॉक्स तो पूर्ण केलेला आहे आज, तर उद्याचं बघूया काय असू शकतं।
उद्याचं काही चेंजेस नाही आहेत जास्त, आणि आजचा व्ह्यू याच्यासाठीच देत आहो की डाऊनफॉल होण्याचे चान्सेस नाही आहेत मित्रांनो, जास्त खाली मार्केट जाणार नाही किंवा रिझनही नाही काही खाली जाण्याचं, त्याच्यामुळे डाऊनचे चान्सेस नाही आहेत. थोडंफार ग्रो व्हायला पाहिजे मार्केट, 4 दिवस झालं सस्टेन करत आहे साईडवेज टाईपमध्ये, तर आत्ता ग्रो व्हायला पाहिजे, गॅप अप किंवा एक बाउन्स बॅक यायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. तर अशा पद्धतीचे जे आजचे व्ह्यू असतील तेच मी उद्यासाठी देखील देतोय. अशा पद्धतीने आपले रजिस्टर आणि सपोर्ट असतील. अपसाईडला गेलंच मार्केट तर 17,800 क्रॉस करण्याचे चान्सेस आहेत, जसं की हा मी ग्राफ इथं ग्राफ ड्रॉ करून दिला होता, सेम असण्याचे चान्सेस आहेत उद्यासाठी. तर हे होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो, उद्यासाठी शक्यता वाटत आहे. जरी फॉल जरी झाला तर 1750 लेवल आहे, त्याच्यापेक्षा जास्त डाऊन साईडला मार्केट जाणार नाही आहे मित्रांनो. तर बघूया कशा पद्धतीने चालू शकतो उद्याचा आपला व्ह्यू. निफ्टीमध्ये अशा पद्धतीने लेवल्स असतील आपल्या. बँक निफ्टीमध्ये पण सेमच, जास्त फॉल येणार नाही. आज खूप बराच वेळ सस्टेन करायचा प्रयत्न करत होतो, पण वर एक कॅन्डल सुद्धा एक हायर हाय सुद्धा द्यायचा दिले नाही आहे मित्रांनो. बँक निफ्टीने साईडवेज करत करत मार्केट जात होतो पूर्णपणे. तर सेमच व्ह्यू असेल जो की आजचा दिला आहे, 39,200 सपोर्ट, त्याच्या खाली मार्केट आलं तर 39,000 आणि अपसाईडला बघितलं तर 39,500, 39,800, 40,113, 40,478 अशा पद्धतीने आपले रजिस्टर झोन असतील. अपसाईडचे 40,000 मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो उद्यासाठी. बघूया काय होऊ शकतो उद्याचा व्ह्यू आपला. अशा पद्धतीने लेवल्स आहेत आपल्या बँक निफ्टीमध्ये. माहिती आवडली असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुमचे नवीन मराठी मित्र असतील ज्यांना मराठीतून शेअर मार्केटची माहिती घ्यायची असेल, नक्की आपलं चॅनल सजेस्ट करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.